विद्यमान आमदार हे कंत्राटदाराच्या मागे घेरड्या घालतात अशी टीका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोर्शी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गिरीश कराडे यांच्या प्रचार सभेला आले असता बोलताना व्यक्त केले. भाजपचा विचार आणि पुरस्कृत भाजपचे जे दुसरे पक्ष आहेत त्यामध्ये खडे आहेत त्यांच्या विरोधात आम्ही पुरोगामी विचार घेऊन महाविकास आघाडीचा उमेदवार आणि आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाचा राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार जो तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभा आहे म्हणजे गिरीश भाऊ कराडे त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण आहोत. पूर्वी जे देवेंद्र भोयर आहेत त्यांचा आणि आमचा संपर्क होता, आम्ही नेहमी चर्चा करायचो, पण ते पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले देशमुख साहेबांच्या पाठिंबाने तेव्हा त्यांचा स्वभाव साधा स्वभाव होता. सामान्य कुटुंबातून त्यांनी जर पुढे येत असेल तर त्याला ताकद देण्याची जबाबदारी सगळ्यांची असते, पण हळूहळू त्यांचा स्वभाव बदलत गेला. त्यांच्या अवतीभोवती सामान्य लोक, सामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी सोडून सगळे कॉन्ट्रॅक्टर जास्त दिसायला लागले आणि कॉन्ट्रॅक्टरचं जर तुम्ही जास्त ऐकायला लागता तर मग तुमचं आणि लोकांचं नातं हे कुठेतरी खराब होतं आणि दुर्दैव त्यांच्या बाबतीत तेच कुठेतरी झालेलं आहे. ते कॉन्ट्रॅक्टरच्या भवऱ्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यामुळे सामान्य लोकांचे प्रश्न इथं सुटत नाही. आणि तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने ठराविक लोकांच्या पैशाच्या नादी लागता मग लोकांची नाद तुमची तुटते, त्यामुळे लोकही नाराज होतात आणि आज या मतदारसंघामध्ये त्यांच्यावर लोक नाराज आहेत आणि ही लढाई जी आता सुरू आहे ती लढाई आता आपल्या पक्षामध्ये आणि भाजपच्या विरोधात आहे. पण भाजपच्या विरोधात इथं असलेली जनता आहे, सोयाबीन कापूस त्याच्याचबरोबर संत्रा याच्याबद्दल शेतकऱ्याबद्दल या भाजपच्या सरकारने गेल्या 10 वर्षांमध्ये काही केलं नाही, त्यामुळे विजय हा 100% कराडे बाबूंचा असं आम्हाला वाटतं. पंकजा मुंडे आहेत भाजपच्या नेत्या, अलीकडे जर आपण पाहिलं तर योगी आदित्यनाथ राज्यात येऊन म्हणतात की कटिंग बटेंगे तो कटेंगे त्यावर त्याला त्यांनी विरोध केलेला, अशा नाऱ्याची काही गरज नाही असं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणतात, कसं पाहता या वक्तव्य? एकतर पंकजा ताईंनी जे वक्तव्य केलेलं ते योग्य वक्तव्य केलेलं आहे की महाराष्ट्राची परंपरा आहे. तसंच गडकरी साहेबांनी सुद्धा या अनुषंगाने चांगलं एक वक्तव्य केलेलं आहे की उगाच राजकारण दुसऱ्या लेवलला खालच्या लेवलला न जाता सकारात्मक दिशेने जाणं फार महत्वाचं आहे, महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे. त्यामुळे या दोन मोठ्या नेत्यांनी खूप चांगलं वक्तव्य केलेलं आहे, पण देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यामध्ये त्या चांगल्या गोष्टी जातील कारण या महाराष्ट्रामध्ये द्वेष जर कुणी खऱ्या अर्थाने पसरवला असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांनी जाती जातीमध्ये वाद निर्माण केला, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण केला आणि कुठेतरी या समाजाला वाटण्याचा नाही तर तोडण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. इतर नेत्यांना ह्या गोष्टी कळतात पण देवेंद्र फडणवीसांनी ही गोष्ट कळली का हे आपल्याला बघावं लागेल. पण सामान्य लोकांनाही मात्र कळलेली आहे की देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे नेहमी दोन समाजामध्ये वाद निर्माण करून आपली राजकीय पोळी भासतात, त्यामुळे या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या पाठीमागे सामान्य लोक राहून महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आल्याशिवाय राहणार. तर एक शेवटचा प्रश्न, मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी होत आहे, राष्ट्रवादीकडनं अजित पवार गटाकडनं जे आहे ते देवेंद्र भुयार मैदानात, दुसरीकडनं भाजपकडनं जे आहे ते यावलकर देखील मैदानात आहेत. अमित शहा म्हणतात की या ठिकाणी घड्याळ नाही तर तुम्हाला कमळ दाबायचं आहे, दुसरीकडे अजित पवार म्हणतात की या ठिकाणी कमळ नाही तर घड्याळ दाबायचं, कसं पाहिजे? माझं म्हणणं आहे की या दोन पक्षामध्ये वाद सुरू आहे, लोक आता कन्फ्यूज झाले आहेत की कमळ दाबायचा घड्याळ त्यापेक्षा तुतारी वाजवणारा माणूस दाबा, तसंही तो उमेदवार तिथे निवडून येणार आहे. त्यामुळे या दोन मित्रपक्षाच्या वादामध्ये म्हणजे बाहेर जाऊन आमचा पक्ष आमचं महायुती कसं चांगलं असं तुम्ही ज्ञान द्यायचं आणि या मतदारसंघामध्ये आलं की तुम्ही म्हणायचं की आमचा मित्रपक्ष किती खराब आहेत ते सांगायचं, म्हणजे लोकांना दुटप्पी भूमिका ही कधी आवडत नसते. त्यामुळे भाजप आणि गड्याळ हे दुटप्पी भूमिकेमध्ये आणि त्यांचे नेते दोन टप्पी भूमिकेमध्ये अडकलेले आहेत. आम्ही एकच विचार घेऊन पुढे चाललेलो, शिवशाहू फुले आंबेडकरांचा संतांचा विचार. त्यामुळे लोकांना विनंती करतो की त्या वादात न पडता तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पाठीमागे या मतदारसंघामध्ये सगळ्याच मतदारसंघामध्ये आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहा. संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी.